नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ठाणे चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला प्रश्न एकशे एकाहत्तर भागीला एकोणीस गुणीला नऊ तर एकोणीस गुणीला नऊ जर केले तुम्ही तर हा एकशे एकाहत्तर होतो ऍक्च्युली एक पण ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे नीट समजून घ्या कारण काय आहे की भरपूर विद्यार्थी असं कन्फ्यूज होतात की एकशे एकाहत्तर भागीला एकोणीस गुणीला नऊ करतात आणि काही विद्यार्थी एकशे एकाहत्तर गु भागीला एकोणीस गुन्हेला नऊ करतात तर ह्याच्यामध्ये फरक काय आहे ह्या इक्वेशनमध्ये जर ह्या इक्वेशनमध्ये नंतर असा ब्रॅकेट असला असता तर ह्या कंडिशनला हा सॅटिस्फाय करू शकला असता आणि ह्याचं उत्तर एक आलं असतं कारण की एकोणीस गुन्हेला नऊ म्हणजे एकशे एकाहत्तर येतात तर ह्या कंडिशनमध्ये इथे ब्रॅकेट नसल्यामुळे फक्त एकोणीसने या संख्येला भाग द्यायचा आहे एकशे एकाहत्तर भागीला एकोणीस आणि ह्या पूर्ण दोन्ही संख्येला नऊने गुणायचा आहे तर एकोणीस एक एकोणीस एकोणीस नम एकशे एकाहत्तर नऊ गुणीला नऊ जे नऊ नऊ एक्क्याऐंशी येतात ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं उत्तर आहे एक्क्याऐंशी आशा करतो की तुम्हाला गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद